जिसके पास तेरी चाहे मेरा मन तेरा तन देवतन जाने मन जाने मन जाने मन मी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी दीपिका संतोष वाठोरे वेशभूषा स्पर्धामध्ये सावित्रीबाई फुले यांचा वेशभूषा केला आहे. सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांची आयुष्य शिक्षण प्रसार व समाजाच्या सुधारण्यामध्ये व्यतीत केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचा विवाह 1840 रोजी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. नमस्कार. मी इंदिरा गांधी शेकाई 5 वाक्य बोलणार आहे, ते तुम्ही शांत मनाने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. इंदिरा गांधीचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 इलाहाबादमध्ये झाला होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल यांची मुलगी होती. इंदिरा गांधी यांनी यांचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. श्रीमंत इंदिरा गांधी भारताची पहिली महिला प्रधानमंत्री बनली होती. त्यांचे लग्न फिरोज गांधी यांच्याशी होते झाले होते. ते स्वतःच्या आई वडिलांसोबत नवी दिल्लीमध्ये राहत होती. राजनीतीला खूप काळापर्यंत निवडले होते. इंदिरा गांधीचा मृत्यू 31 ऑक्टोबर 1984 या दिवशी झाले निधन झाले होते. इंदिरा गांधी स्वतःच्या जीवनात राजनीती खूप महत्त्व देत होती. मी सावित्रीबाई फुले बोलत आहे. सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षक होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण प्रसार व समाज सुधारण्याच्या माझे नाव दर्शना नरेश पवार आहे. मी आज श्री राजमाता जिजा बोललेले. श्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म 1598 या 12 नोव्हेंबर या रोजी झाला. यांचे वडिलांचे नाव लखुजी जाधव होते व यांचे आईचे नाव मारसा जाधव होते. यांचा विवाह श्री भोसले घराण्यात झाला होता व यांचे पतीचे नाव सयाजीराव भोसले होते व यांचे 2 मुले होते, संभाजी महाराज व शिवाजी महाराज. शिवाजी महाराज यांना रामायण महाभारत यांच्या कहाण्या सांगितल्या होत्या व युद्ध शिकवले होते. आणि त्यांचे पतीचे युद्ध दौरान मृत्यू झाली होती म्हणून त्यांच्या व सर्व राज्य व दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी होती. नमस्कार. जय भारत जय गाता ती जय गान करितो आम्ही.